नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे पोलीस भरती किंवा इतर आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आपली जी वयाची मर्यादा आहे ती एक वर्षाने वाढवण्यात आलेली आहे त्या संदर्भातला जो जी आर आहे हा कालच प्रसिद्ध झालेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा जी आर बघू शकता तुम्ही सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसला आलेला म्हणजे कालचाच हा जी आर आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला परीक्षेसाठी एक वर्षानं वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि नक्की ती कशा पद्धतीनं असेल कोणाला त्या वयोमर्यादेची वाढ मिळेल म्हणजे कोणत्या काळावधीमध्ये मिळेल या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी पोलीस भरतीच्या अभ्यासात्मक माहितीसाठी आपलं मिशन महाराष्ट्र पोलीस हे यूटूब है, करानी जे यूट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून येणारे सगळे जे काय पुढचे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळवता येतील ठीक आहे बघा हा जो जी आर आहे आ, सामान्य प्रशासन विभागाचा तो जी आर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला जर जी आर वाचायचंच असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम जा चॅनलला जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे ठीक आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा असणार आहे बघा आता जी आरचा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्याला त्यांनी एक वेळची विशेष बाब म्हणून ही वाढ दिलेली आहे ती वाढ कोणासाठी असणार आहे हे लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांचं वय इथून तुम्ही बघा हा महत्त्वाचा मुद्दा इथून स्टार्ट होतो दिनांक एक मार्च दोन हजार वीस दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकपर्यंतच्या कालावधीत म्हणजे लक्षात घ्या एक मार्च दोन हजार वीसपासून सतरा डिसेंबर म्हणजे आजचा जो आता हा जी आर आहे तो शासन निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस ठीक आहे तर या मधल्या काळखंडामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांची वयोमर्यादा संपलेली आहे लक्षात घ्या एक एक मार्च दोन हजार वीसपासून सुरू होणार ते सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे कालपर्यंतची गोष्ट आहे ठीक आहे याच्यामध्ये ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे आता उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर एखादा ओपन कॅन्डिडेट आहे त्याचं अठ्ठावीस शेवट आपलं वय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीबद्दल बोलायचं झालं तर अठ्ठावीस वर्षा शेवटची तो भरती करू शकत कर असतो बरोबर अठ्ठावीस वर्षापर्यंतची त्याचं वय समजूयात आपण की एक मार्चच्या किंवा मार्च, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा पूर्ण वर्ष वीस त्याच्यानंतर एकवीसचा डिसेंबरपर्यंतचा म्हणजे सतरा डिसेंबरपर्यंतचा हा वर्ष ठीक आहे मी सांगितलेल्या तारखेच्या दरम्यान जर कोणाचं वयोमर्यादा संपलेली असेल मला काय म्हणायचं मुद्दा क्लिअर झाला असेल एक मार्च दोन हजार वीसपासून सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत या मधल्या काळामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांना वयोमर्यादा संपलेली आहे म्हणजे जे ओपन असेल तर त्याचं अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेत जर कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला तेहतीस वर्ष पूर्ण झालेत अशा विद्यार्थी मित्रांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे वयो वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बघा त्यांनी स्पष्ट असा पुढे उल्लेख केला आहे की ज्या उमेदवारांनी ओलांडले आहे म्हणजे एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे कालपर्यंतचे अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसपासून पुढे एकतीस डिसेंबर इथं बघू शकता तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत जेवढ्या सेवेच्या से एक्झाम येतील तेवढ्या सर्व एक्झाममध्ये त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून एक वर्षाची सूट देण्यात येईल म्हणजे जिथं तेहतीस वर्षाचं आहे तिथं चौतीस वर्षापर्यंत करू शकतात ते आणि जिथं त्यांचं वय अठ्ठावीस वर्ष ओपन कॅन्डिडेट असेल तर तो एकोणतीस वर्षापर्यंत करू शकतो आहे का ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या समजतंय म्हणजे साधारणतः एक वर्षाची आपल्याला सूट मिळालेलं म्हणजे या मधल्या काळाचं तुमचं एज बार तुम्ही झालेला असाल तर तुम्हाला नक्कीच या संधीचा लाभ घेता येईल हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्याचा जो आपला अपडेटचं कारण होतं ते हे होतं की तुमची वयोमर्यादा हो या कालावधीतल्या विद्यार्थी मित्रांची वाढलेली आहे लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थी मित्राचं वय एक मार्च दोन हजार वीस पूर्वीच जर तुम्हाला तुम्ही वयोमर्यादा क्रॉस करून गेलेला असाल म्हणजे जसं ओपन असाल तर अठ्ठावीस आधीच पूर्ण झालेल्या असतील आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर ते तेत्तीस आधीच पूर्ण झालेले असतील या तारखेच्या आधीच जर पूर्ण झालेले असतील ठीक आहे तर या लाप गेता ये नार तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार नाही ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर जरी झाली तुम्हाला तरीसुद्धा घेता येणार नाही ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे समजत आहे म्हणजे त्या मधल्या काळामध्ये वयोमर्यादेत असणारी लोकं इथं सम वय ज्यांचं संपत आहे त्यांच्यासाठीच आहे लक्षात घ्या या हा थोडासा जी आर व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होईल आजचा आपला मोठंच व्हिडिओ बनवण्याचा तो होता की हे दो जी आर तुम्हाला समजावं ठीक आहे अपेक्षा आहे की तुम्हाला हा जी आर पूर्ण समजला असेल तरीसुद्धा जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील काही तुमचे समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच आपला एक प्रयत्न असणार आहे ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपलं जे ॲप्लिकेशन आहे स्वराज्य करियर अकॅडमीचं ते ॲप्लिकेशन तुम्ही नक्कीच डाउनलोड करा संपूर्ण पोलीस भरतीसाठीचं जे आपलं एकमेव ॲप आप आहे म्हणजे फक्त आणि फक्त पोलीस भरतीचीच माहिती देणारं आपलं असं हे ॲप्लिकेशन नक्कीच तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला याच्यामध्ये सर्व ज्या सर्व प्रकारचे व्हिडिओज असतील नोट्स असतील पी डी एफ स्वरूपामध्ये किंवा टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण अभ्यास पोलीस भरतीचा देण्याचा प्रयत्न आपला ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून झाला आहे म्हणून नक्कीच ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल ठीक आहे आणि आजचा अपडेट तुम्हाला कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि काही शंका असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विसरायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद